नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिना आहे कृष्ण पक्षाची नवमी आहे नक्षत्र पुष्य आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून अकरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो, तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते एक वाजून अडतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र राशीमध्ये भ्रमण करणार आहे आचंद्र चंद्र बुधाबरोबर लाभयोग करणार आहे हर्षद बरोबर केंद्र यो शनी योग करणार आहे शनीबरोबर प्रतियोगसुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे आजच्याच दिवशी मंगळ आणि शुक्राचा योग योगसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशी चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणाऱ्या शनी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या राशीत असणाऱ्या हर्षिलबरोबर चंद्र केंद्रयोग करणार आहे तुमच्या षष्ठ स्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर सप्तमातला जो शुक्र आहे हा योग सुद्धा करणार आहे आजचा जो थोड़ा बारो, चोटा मोटा थोड़ा सा सा से थोड़ा दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील त्याकडे थोडंसं लक्ष द्या हीच हाच अनुभव साधारण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडाफार अनुभवास येऊ शकेल त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी जास्त ॲक्टिव्ह राहतील तुम्ही तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जास्त संभवतो तुमच्या दोघांमध्ये जे हार्मनी आहे हे सुद्धा चांगली दिसून येईल एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे या नंतरची जी, जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे व्ययात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे भाग्यात असणारा शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर षष्ठातला जो शुक्र आहे हा त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस हा थोडासा महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका ते चुकण्याची शक्यता जास्त राहील कामं तुमची थोडीशी पेंडिंग होताना दिस दिसून त्यामुळे थोडंसं निराशा वगैरे येऊ शकेल परंतु येणार दोन ते तीन दो दिवस जे आहे ते तुमच्यासाठी फलदायी असे असणार आहेत खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ वगैरे मिळू शकतील त्याचप्रमाणे वैवाहिक जोडदराबाच्या नातेसंबंध येणार दोन ते तीन दिवसामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील आजचा दिवस दिवस आहे त्या दिवसामध्ये मोठे निर्णय घेऊ नका यानंतरचे जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन रास द्वितीय स्थानं चंद्राचं भ्रमण आहे लाभात असणारा हर्षलबरोबर चंद्र केंद्र करणार आहे अष्टमातल्या शनिबरोबर प्रतियोग योग करणार आहे आणि चतुर्थातल्या बुधाबरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि तुमच्या सप्तमात असणाऱ्या शुक्रावरचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका मग ते खर्च असतील किंवा इन्व्हेस्टमेंट असतील आजच्या दिवशी टाळणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे एकदा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर काही नातेसंबंधात तांदले गेलेले असतील तर ते आजच्या दिवशी पूर्ववत होतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे थोडंसं तुमचे आर्थिक जे व्यवहार असेल त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमात असणाऱ्या हर्षल हा चंद्र केंद्र योग करणार आहे सप्तमात असणारा शनी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयात असणाऱ्या बुद्धाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे वेयातल्या मंगळाबरोबर चतुर्थातला जो शुक्र आहे हा त्रिकोण योगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं स्वतःच्या ते नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुमच्या वैवाहिक जडिदारावर त्याचप्रमाणे सहकार्यावरून थोडेसे वाद किंवा विवाद किंवा वा, खटके उडण्याची शक्यता आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील महत्त्वाची कागदोपत्री कामं आज तुमची पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात दिसून येत आहे दिसून येत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तीमधून कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा चांगला संभवतो एकंदरीत दिवस तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक असू असू शकेल मात्र स्वतःच्या विचारांवरच नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे तित्यात असताना बुधाबरोबरच्या चंद्र लाभ योग हो करणार आहे शशातल्या शनिबरोबरच्या चंद्रप्रती योग करणार आहे चंद्र केंद्र योग करणार आहे लाभातल्या मंगळाबरोबर तृतीयातला शुक्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा थका दमा दमवणारा राहील महत्त्वाची कामं तुम्ही हातात घ्याल परंतु ते पूर्ण होताना दिसून येणार नाही त्यामुळे स्ट्रेस किंवा टेन्शन आणि मग त्याचा थोडासा रागामध्ये रूपांतर होईल तर थोडंसं स्वतःच्या भावभावनांना ते नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशिबाचे साथ तुम्हाला चांगली लाभल एकंदरीत दिवस दोन ते तीन दिवस चांगले राहतील मात्र आजच्या दिवशी स्ट्रेस किंवा टेन्शन जास्त प्रमाणात वाढेल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभसा चंद्राचा भ्रमण आहे अष्टमात असणारा हर्षलबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दशमात मंगळाबरोबर तुमच्या द्वितीयात असणारा शुक्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना खटके उडतील आणि विद विवाद सुद्धा होऊ शकतील त्याच्यावर थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील हाच साधारण असा अनुभव तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या संदर्भात सुद्धा दिसून येईल आजच्या दिवशी तुमची जी काय शेअर मार्केटशी संबंधित कामं असतील त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील यानंतरची जी है है तुडु रास आहे ती आहे तुळूरास दशम दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या शनिप्रभू चंद्र प्रत्येयोग करणार आहे सप्तम सप्तमातल्या हर्षलबरोबर केंद्र करणार आहे बरोबर बुधाबरोबर योग करणार आहे भाग्यातला मंगळ आणि तुमच्या तुमच्यासारखेतला शुक्र हा त्रिकोण सुद्धा करणार आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या सॅक बरोबर छोट्या मोठ्या गोष्टीने वादविवाह होतील आणि हे वादविवाद थोडे वाढले जाण्याची सुद्धा शक्यता आहे त्या त्या ठिकाणी थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे तुमच्या वैवाहिक वडिदाराच्या नातेसंबंध तुमचे अतिशय चांगले राहतील राहतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये त्या संदर्भातले चांगले अनुभव सुद्धा येतील आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे फिरायला वगैरे लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी है है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्था चंद्राचं भ्रमण आहे लाभात असताना बुधबरोबर चंद्र योग करणार आहे तृतीयात असताना शनिबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातला आर्शलबरोबर चंद्र योग करणार आहे अष्टमातला मंगळाबरोबर तुमच्या व्ययातला शुक्र त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय अजिबात घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलून जाईल ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे घेतली गेलेल्या चुकीच्या निर्णयाची संदर्भात काही प्रॉब्लेम्स किंवा काही अडथळे आजच्या दिवशी तुम्हाला समजण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तो त्यामुळे तुमचा मूड आजचा थोडासा वेगळा दिसेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारल्याचा अनुभव तुम्हाला दिसून येईल या ये नंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणारा हचलबरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे द्वितीयातला शनिबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमातला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे सप्तमातला मंगळाबरोबर तुमच्या लाभातला शुक्र हा त्रिकोण योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी किंवा त्याचे संकेत आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त आहे जास्त स्ट्रेस घेऊ नका हा जो प्रॉब्लेम एखाद्या दोन दिवसापर्यंत असू शकेल मात्र वैवाहिक दरवाजे नातेसंबंध आजच्या दिवशी बरेचसे चांगले राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा जे जर का तुम्ही जॉबलेस असाल तर तुम्हाला जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बरा बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांच्या नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे दुढवत होतील वैवाहिकाच्या नातेसंबंध सुद्धा अधिक चांगल्या प्रकारचे दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणारा हर्षलबरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनि बरोबर चंद्र ला प्रतियोग करणार आहे भाग्यात असणारा बुधाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे षष्टातल्या मंगळाबरोबर चतुर्थात दशमातला जो शुक्र आहे हा त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस थोडासा महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींना वाद येत होतील आणि ते थोडेसे वाढण्याची सुद्धा शक्यता आहे स्वतःच्या भावभावना ते थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील तुमच्या वैवाहिक जडिदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग मात्र आजच्या दिवशी संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही जॉबले असाल तर तुम्हाला जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कामाच्या निमित्ताने काही महत्त्वपूर्ण निर्णय जर तुम्हाला हवे असतील तर ते येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील या नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या साव्या सण चंद्राचं भ्रमण आहे त्रितेयत असणारा हा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा बुधबरोबर हा चंद्र योग करणार आहे वेळात असणारा शनिबरोबर प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमत मंगळा मंगळाबरोबर भाग्यतला शुक्र हा त्रिकोण योग हो करणार आहे आरोग्याकडे कर लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता तुम्ही बऱ्याच प्रमाणात राहतील त्या संदर्भात काळजी घ्या आजच्या दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात कुठलंही काम करू नका कार्यक्षेत्रासंदर्भात ते कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे तुमचे गुप्त शत्रू असतील त्याच्यामधून थोडंसं सावध राहा काही गुप्त कारवाई तुमच्या विरोधात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला थोडीशी धावफळ राहील परंतु कामं जे तुम्ही हातात घ्याल ते पूर्णत्वाला जाऊ शकतील यानंतरची जे रास आहे ती आहे रास मीन राशीच्या पंचम स्थाना चंद्राचा भ्रमण आहे लाभात असणारा बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयत असणारा हर्षभरोवा चंद्र केंद्रीय करणार आहे सप्तमातला बुधाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थातला मंगळ आणि अष्टमातला शुक्र हा त्रिकोण योग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीला वादविवाद होतील आणि हे वादविवाद थोडे वाढले जाण्याची सुद्धा शक्यता जास्त प्रमाणात राहील त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय अजिबात घेऊ नका मात्र वैवाहिक नातेसंबंध आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ किंवा त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहतील त्याचप्रमाणे भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले सुद्धा काही विचार की जे भविष्यात जाऊन तुमच्यासाठी सकारात्मक होतील अशा प्रकारचे काही संकल्पना तुमच्या मनात येऊ शकते जरूर त्याच्यावरती काम करू शकता एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो तुम्हा हे होतं दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद